नमस्कार, रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण केसांच्या चांगल्या वाढीसाठी एक हेअर सिरम बनवणार आहोत. आणि हेअर सिरम हे केसांच्या हेल्दी वाढीसाठी किंवा आरोग्यासाठी खूप उत्तम असे मानले जाते. केस तुटणे, विरळ होणे, टक्कल पडणे अशा ज्या गंभीर समस्या आजकाल वाढायला लागलेल्या आहेत त्याच्यावर सोल्युशन असे आजचे आपले हेअर सिरम असणार आहे. बाजारामध्ये 100% रिझल्ट देणाऱ्या हेअर सिरमची कमी नाही, परंतु त्यांच्या किमती या इतक्या असतात की त्या आपल्या सर्वसामान्य माणसांना परवडणाऱ्या नाहीत. आणि यालाच एक सोल्युशन म्हणून हे जे हेअर सिरम आहे ते मी आज बनवलेले आहे. आणि हे हेअर सिरम गेल्या 15 दिवसापासून मी स्वतः यूज करत आहे, जे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे हेअर सिरम बनवण्यासाठी अगदी मोजक्याच पदार्थांची आपल्याला गरज आहे, जे आपल्या किचनमध्ये नेहमीच अवेलेबल असतात. तर इथे तुम्ही पाहिले असेल की 1 टेबलस्पून मेथी दाणे मी घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून जवस घेतलेले आहेत, 2 काळी मिरी आणि 2 लवंगा याचा वापर आपण हे हेअर सिरम बनवण्यासाठी करणार आहे. पातेल्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये सुरुवातीला मेथी दाणे आणि लवंग काळी मिरी घालून 5 मिनटं पाणी हे खळखळ असं उकळून घेतलेलं आहे. आणि मेथी दाण्याचा जो अर्क आहे तो पाण्यात उतरल्यानंतरच मी याच्यामध्ये 1 टेबलस्पून जवस हे ॲड केलेले आहे. कारण जवस आपण पहिल्यांदा घातलेले नाही, कारण जर आधी घातले तर मेथी दाण्याचा अर्क निघण्याआधीच आपण ह्याच्यामध्ये जे पाणी ॲड केलेलं आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होईल आणि हे जे सिरम आहे ते तेवढं स्ट्रॉंग असं बनणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकता की अगदी 5 मिनटानंतर याच्यावरती जेल जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून 2 मिनटं आपण हे जे सिरम आहेत हे व्यवस्थित पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने 7 मिनटानंतर इथे आपलं जे हेअर सिरम आहे हे योग्य पद्धतीमध्ये शिजून तयार झालेलं आहे. मिश्रण जास्त घट्ट करायचं नाहीतर ते गाळून घेताना व्यवस्थित गाळलं जात नाही. आणि आता अशा पद्धतीने इथे मी गॅस बंद करून घेते आणि 5 मिनटानंतर एका सुती कापडातून आपण हे जे सिरम आहे ते गाळून घेणार आहोत. याची कन्सिस्टन्सी अशी एवढी पातळ ही राहिली पाहिजे, कारण मिश्रण जसजसं थंड होत जातं तसतसं ते आणखीन घट्ट असं होणारं असतं. आणि अशा पद्धतीने हेअर सिरमचा जो बेस आहे तो आपल्या इथे तयार झालेला आहे. हे जे हेअर सिरम आहे ते आता आपण 50% थंड करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर यामध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट वापरणार आहोत ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. हवामानातील बदलांमुळे आणि चुकीच्या डाएटमुळं आपलं केसांचं जे आरोग्य असतं हे नेहमीच बिघडत असतं. आणि हिवाळ्यात तर केस आधीच कोरडे झालेले असतात आणि हवेमुळे किंवा प्रदूषणामुळे ते जास्तच आणखीन कोरडे होतात. तर अशा ड्राय हेअर्सवरती आपण जर काही सोल्युशन नाही शोधलं तर हळूहळू हेअर फॉलचं जे प्रमाण आहे ते वाढत जातं, केस ही विरळ व्हायला लागतात आणि परिणामी नंतर टक्कल पडायला देखील सुरुवात होते. हे सगळं टाळण्यासाठी आजचं आपण हे सिरम बनवत आहोत. तर या ठिकाणी हे जे हेअर सिरम आहे ते थंड झालेलं आहे 50%. आता याच्यामध्ये 2 व्हिटॅमिन ईच्या ज्या कॅप्सूल आहेत त्या मी ॲड करते आहे. आपण हे सिरम बनवण्यासाठी मेथी दाण्याचा वापर केलेला आहे, कारण मेथी दाण्यामध्ये लोह, प्रथिने हे भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि हे दोन्हीही गोष्टी ज्या आहेत केसांसाठी खूप आवश्यक असतात. त्यामुळे या सिरमच्या वापरामुळे केसांचं गळणं, कोंडा, निर्जीव केस इत्यादी ज्या समस्या आहेत त्या सुटण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर जवस देखील केसांसाठी खूप उपयुक्त आहे, कारण हेअर फॉल सोल्युशन म्हणून आपण हे हेअर सिरम वापरणार आहोत. केस खूप गळत असतील, खूप पातळ झालेले असतील आणि केसांचं पोषण जे आहे ते कमी झालेलं असेल तर ते वाढवण्याची क्षमता ही जवस या सीड्समध्ये जास्त असते. कारण जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं प्रमाण हे भरपूर आहे, त्याच्यामुळे आपण इथे जवस या सीड्सचा देखील वापर केला आहे. व्हिटॅमिन ई सारखी कॅप्सूल असेल किंवा कॅस्ट्रल ऑइल असेल याचे जे फायदे आहेत ते याच्या आधी देखील मी तुमच्याबरोबर अनेक व्हिडिओंमधून शेअर केलेले आहेत. त्याच्या ज्या लिंक आहेत त्या माझ्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जातील, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपलं हे जे हेअर सिरम आहे हे बनून इथे तयार झालेलं आहे. याच्यामध्ये कॅस्ट्रल ऑइल मी 1/2 चमचा वापरलेले आहे. आता हे जे हेअर सिरम आहे हे कसं वापरायचं आणि त्याच्यानंतर माझ्या केसांवरती या हेअर सिरमचा काय इफेक्ट झालेला आहे हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नेक्स्ट टाइम शेअर करणार आहे. चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.